भादोली इथल्या नळपाणी पुरवठा योजनेसाठी जलजीवन मिशन अंतर्गत दोन हजार एकोणीस साली चार कोटी शहाण्णव लाख रुपये मंजूर झाले होते पण हे काम त्यावेळी मार्गी लागलं नव्हतं आता योजनेच्या खर्चात वाढ झाली असल्यानं ग्रामपंचायतीनं सुधारित योजनेसाठी तेरा कोटी अकरा लाख रुपयांचा प्रस्ताव सादर केला पण पुण्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली नाही याचा फटका ग्रामस्थांना बसत असून पाण्यासाठी वारंवार भटकंती करावी लागतीय सुधारित प्रस्ताव तात्काळ मंजूर करावा या मागणीसाठी सरपंच स्नेहा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्यांनी उपोषण सुरू केलं होतं शासनानं पाठपुरावा करून सुद्धा जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सुधारित प्रस्तावाच्या मान्यतेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला या आंदोलनाची माहिती समजताच खासदार धैर्यशील माने यांनी तात्काळ भादोले इथं जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ प्रस्तावातील त्रुटी दूर करून घेत प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता द्यावी असं सूचित केलं खासदार माने यांच्या सूचनेनंतर जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी उपोषण स्थगित केलं या उपोषणामध्ये उपसरपंच अलका संजय पाटील धोंडीराम पाटील दिलीप पाटील राहुल पाटील गणपती पाटील सूर्यकांत पाटील संगीता पाटील मयुरी पाटील सुवर्णा धनवडे सुनील काटकर प्रकाश माने यांनी सहभाग घेतला